प्रेमाची गोष्ट च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला इंद्रा आणि सावनी एकमेकांसमोर येतात. इंद्रा त्यावेळी दारूच्या नशेत असते. तिला असं वाटतं की सागर कोणासोबत लग्न करणार आहे हे पाहण्यासाठी सावनी तिथे आली आहे. दारूच्या नशेत इंद्रा सावनी आणि हर्षवर्धनला टोमणे मारण्याची संधी सोडत नाही. त्यावेळी मुक्ता सागरच्या लग्नाचं सत्य इंद्रा सावनीसमोर बडबडणार. तेवढ्यातच बापू तिथे येतात आणि तिला घरामध्ये घेऊन जातात. इंद्रा होणाऱ्या सुनेचं खूपच कौतुक करत असल्याने सावनीलाही जाणून घ्यायचं असतं की तिचा पूर्वाश्रमीचा नवरा सागर नेमका कोणासोबत लग्न करणार आहे. इंद्रा निघून गेल्यावर सावनी मुक्ताच्या घराच्या दाराची बेल वाजवते. मुक्ताला नवरीच्या रूपात पाहून सावनी तिचं कौतुक करत असते. मात्र तिला माहीत नसतं की ती सागरशीच लग्न करणार आहे. सावनी जबरदस्तीने तिला तो हिऱ्याचा हार देऊ लागते. मात्र मुक्ता तो हार घेण्यास स्पष्ट नकार देते. मात्र सावनी तिला सईच्या नावाने भाऊ करून ते गिफ्ट घ्यायला लावते. दरम्यान सावनी जेव्हा मुक्ताच्या घरामध्ये येते तेव्हा तिला तिथे बेस्ट मॉमची ट्रॉफी दिसते. ही तीच ट्रॉफी असते जी सईने बनवलेली आहे. सावनी या भ्रमात होती की ती ट्रॉफी सईने तिच्यासाठी बनवली आहे. मात्र ती मुक्ताच्या घरात पाहून सावनीचा सारा भ्रम दूर होतो. या एका गोष्टीवरून तिला हेही लक्षात येतं की मुक्ता आणि सागर यांचं लग्न होणार आहे आणि त्यामुळे सईने मुक्ताला बेस्ट मॉम म्हटलं आहे. ती मुक्ताशी काहीही न बोलता निघून जाते. रागाच्या भ्रमात सावनी सागरच्या घराचे दार ठोकावते. तेव्हा दारूच्या नशेत असणारी इंद्रा आणि सावनी यांच्यामध्ये बाचाबाची होते. इंद्रा उघडपणे स्वीकारते की सागर मुक्ताशी लग्न करते. ती सावनीला असंही म्हणते की सई आता कायमची त्यांच्याकडे राहील. सागरने हर्षवर्धनला हरवल्याचं इंद्रा तिला ठणकावून सांगते आणि धक्का मारून हाकलून लावते. मुक्ताच्या निर्णयानंतर सावनी पूर्णपणे हादरून गेलेली असते. सावनी घाबरून जाते की जेव्हा हर्षला ही गोष्ट समजेल तेव्हा तो तिच्यावर भयंकर चिडेल. ती धैर्य एकटून हर्षला मुक्ता सागरच्या लग्नाबद्दल सांगते. त्याआधी हा विनोद वाटतो. मात्र हे खरं असल्याचं समजल्यावर हर्षच्या रागाचा पारा चढतो. या सगळ्याचा दोष तो सावनीला देतो. दोघांमध्ये यावरून मोठा वाद होतो. सईची कस्टडी हातून जाणार यावरून दोघे बिथरून जातात. काहीही करून हर्षला हे लग्न थांबवायचं असते. सागरचं एक सिक्रेट हर्ष आणि सावनीला माहीत असतं. तेच मुक्ताला सांगून त्यांचं लग्न मोडण्याचा प्लॅन हर्ष आखतो. तो सानवीला सांगतो की हे काम तिलाच करावं लागेल. मुक्ता आणि मी का बोलत असतात की कोडी कुटुंबाने माधवीला दारूपाजून खूप चुकीची गोष्ट केली. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतो की खरं तर त्याला हे पाहून खूप मजा आली. दरम्यान पुढील एपिसोडच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे की सागर मुक्ताचं लग्न होत असताना अचानक सावनी तिथे येते. हे लग्न होऊ शकत नाही असं म्हणत ती लग्नामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करते. सागरला 11 वर्षाचा मुलगा आहे असं ती म्हणते. तो 8 वर्षाचा असताना सागरमुळे बेशुद्ध पडल्याचंही ती सांगते. ती सागरला राक्षस म्हणते. आता सावनी 3-4 वर्षापूर्वी घडलेल्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलत आहे हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.